पक्षांतर्गत गटबाजीमुळे देशात काँग्रेसचा पराभव झाला आगामी निवडणुकीत पराभवाचा कलंक पुसून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच एक दिलानं प्रयत्न करावेत असं आवाहन काँग्रेस पक्षाचा अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष आणि प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी केलं काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते दरम्यान प्रकृती अस्वस्थामुळे काँग्रेसचे स्थानिक वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत आगामी विधानसभा निवडणुकीचं संघटन बांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे राज्यव्यापी दौरा करत आहेत आज ते कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते काँग्रेस कार्यालयात त्यांनी आधी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांच्या नियुक्तीबद्दल शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर बोलताना वाघमारे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या आजवरच्या फसलेल्या धोरणांचा खरपूस शब्दात समाचार घेतला सत्तेवर येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकप्रियतेच्या घोषणा केल्या या घोषणा प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी आणखी चारशे वर्ष लागतील जगात आजवर कुठल्याच देशात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला नव्हता तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन एक प्रकारे देशाची फसवणूक केली आहे त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारचा पानिपत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं असं आवाहन त्यांनी केलं पक्षांतर्गत गटबाजीमुळं काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला असंही डॉ वाघमारे यांनी स्पष्ट केलं यावेळी आनंदराव गजगेश्वर बाजीराव सातपुते तौफिक मुल्लाणी संध्या भोसले दुर्वास बापू कदम प्रल्हाद चव्हाण यांची भाषणं झाली